वेलकम स्टूडेंट टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ फंक्शंस ऑफ टू एंड थ्री वेरिएबल्स. इन द लास्ट लेक्चर वी हैव सीन दैट द नेसेसरी एंड सफिशिएंट कंडीशन फॉर डिफरेंशिएबिलिटी. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस सम एग्जांपल्स ऑन हायर ऑर्डर पार्शियल डेरिवेटिव. सो लेट्स स्टार्ट विद द फर्स्ट एग्जांपल. हियर फर्स्ट एग्जांपल इज एफ ऑफ एक्स वाई इज इक्वल्स टू एक्स वाई इन ब्रैकेट एक्स स्क्वेयर माइनस वाई स्क्वेयर अपॉन एक्स स्क्वेयर प्लस वाई स्क्वेयर वेन एवर एक्स वाई इज नॉट इक्वल्स टू जीरो जीरो अदरवाइज इट विल बी जीरो वेन एक्स वाई इज इक्वल्स टू जीरो. म्हणजे बघा, ज्यावेळी एक्स वाय ची किंमत काय असेल नॉन झिरो असेल त्यावेळी फंक्शनल व्हॅल्यू काय असणार आहे, फंक्शन हे यूज होईल. बट समजा इकडे जर झिरो झिरो पुट केलं आपण, प्रॉब्लेम फक्त झिरो झिरोला येणार आहे, कारण की खाली डिनॉमिनेटर झिरो केव्हा असेल, ज्यावेळी दोघं एक्स आणि वाय झिरो असेल त्यावेळेसच झिरो होतील, अदरवाईज नॉन झिरो असणार आहे. मग न्यूमरेटर पण झिरो केव्हा होईल, हे डज नॉट एक्झिस्ट केव्हा होईल, जेव्हा न्यूमरेटरला पण झिरो असेल डिनॉमिनेटरला पण झिरो असेल त्यावेळेस काय होईल, हे डज नॉट एक्झिस्ट होईल ना. म्हणून काय घेतलं, त्या पॉइंटला आपण फंक्शनल व्हॅल्यू काय करून घेतली, डिसाईड करून घेतली, ती काय आपली झिरो. आता काय शो करायचंय, शो दॅट सेकंड ऑर्डर हे काय असतात सगळे आपले सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसे असतात, एफ एक्स एफ वाय या टाईपचे असतात. ओके, हे काय झाले आपले हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर. मग आपल्याला शो करायचंय एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो इज नॉट इक्वल्स टू एफ वाय एक्स ऍट झिरो झिरो. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, सगळ्यात आधी एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो, नंतर एफ वाय एक्स ऍट झिरो झिरो, हे दोघं कॅल्क्युलेट करायचे आणि शो करायचे की दोघं इक्वल नाहीयेत. त्यासाठी तुम्ही आधी फॉर्म्युले लर्न केलेले पाहिजे किंवा अंडरस्टँड केलेलं पाहिजे. तुम्हाला लक्षात असेल आपण हे फॉर्म्युले बघितले, वी कॅन डिफाइन हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. बघा मग एफ डबल एक्स ऍट एक्स वाय, एक्स वाय ची किंमत काय येते झिरो झिरो, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं एफ एक्स वाय ऍट झिरो झिरो, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पण काय झाली झिरो, वाय ची व्हॅल्यू पण काय झाली झिरो. म्हणजे या फॉर्म्युल्यात फक्त एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची झिरो, वाय ची व्हॅल्यू काय पुट करायची डायरेक्टली झिरो. सो आधीच हिंट दिली ती, इथे काय लिमिट एस टेंडिंग टू झिरो, आधी एफ वाय कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ठीक आहे, एफ वाय म्हणजे एफ वाय एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ वाय एक्स कॉमा वाय, आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू लिमिट इज टेंडिंग टू झिरो यूज करायचंय. फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते लास्ट लेक्चर मध्ये सांगितले होते तुम्हाला. मग इथे काय होईल, आधी एफ वाय कॅल्क्युलेट होतो, नंतर काय होतो एफ एक्स कॅल्क्युलेट होतो. ओके, मग एफ वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे एफ वाय आधी कॅल्क्युलेट करायचं आणि ओव्हरऑल काय लागणार आहे, एफ एक्स लागणार आहे. ओके, मग बघा इथे एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केली, वाय ची व्हॅल्यू झिरो पुट केली, तर काय होऊन जाईल लिमिट इज टेंडिंग टू झिरो. एफ वाय एक्स ची व्हॅल्यू झिरो असेल तर झिरो प्लस एच दॅट इज एच कॉमा झिरो मायनस एफ वाय झिरो झिरो अपॉन एच. ओके, सेम एफ वाय एक्स ऍट झिरो झिरो इज इक्वल्स टू व्हॉट विथ रिस्पेक्ट टू वाय नंतर येईल, म्हणून वाय असेल तर लिमिट के टेंडिंग टू झिरो, आणि इथे काय असेल एफ एक्स आणि एफ एक्स, ज्यावेळी एफ एक्स घेऊ त्यावेळी झिरो के, इथे काय असणार आहे झिरो झिरो अपॉन के. आता बघा आपल्याला काय काय फाइंड आउट करावं लागणार आहे, इथे आपल्याला एफ वाय एच झिरो मायनस एफ वाय झिरो झिरो एफ एक्स झिरो के मायनस एफ एक्स झिरो झिरो हे सगळ्या व्हॅल्यू लागणार आहेत ना आपल्याला. म्हणून आधी आपण या चारही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून द्यायच्या आणि इथे पुट केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट एफ एक्स ऍट झिरो झिरो एफ वाय एक्स ऍट झिरो झिरो भेटणार आहे, आणि ते काय दाखवायचे आपल्याला नॉट इक्वल. ओके, सो वी फर्स्ट कॅल्क्युलेट एफ वाय एच झिरो. सो हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट एफ वाय एच झिरो, एफ वाय एच झिरो इज इक्वल टू व्हॉट, वी आर टेकिंग हियर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, सो लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ वाय
हियर एच एज इट इज विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणून काय घेणार इथे के मायनस ओरिजिनल जो आपले पॉइंट होता एच झिरो तो पण एज इट इज अपॉन के. ओके मग हे कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण लिमिट के टेंडिंग टू झिरो. ओके एफ ऑफ एच के म्हणजे काय इथे प्रॉब्लेम मध्ये एक्स या ठिकाणी एच पुट करायचं वायच्या ठिकाणी के. सो वी विल गेट हियर व्हॉट एक्स या ठिकाणी एच के मायनस एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. नंतर काय एफ ऑफ एच झिरो म्हणजे एक्स ची व्हॅल्यू एच आणि वाय ची व्हॅल्यू के. बघा ज्यावेळी वाय ची व्हॅल्यू के पुट करू तर इथे वाय ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर झिरो इंटू एनिथिंग इज झिरो. सो न्यूमरेटर काय होऊन जाईल झिरो अपॉन इथे काय होऊन जाईल एच स्क्वेअर प्लस झिरो. सो डिनॉमिनेटरला काय असेल एच स्क्वेअर म्हणजे झिरो अपॉन एच एच स्क्वेअर काय होऊन जाईल मग झिरो. सो वी विल गेट मायनस झिरो अपॉन के एज इट इज. मग के काय होऊन जाईल न्यूमरेटरला आहे तर इकडे जाताना काय होऊन जाईल डिनॉमिनेटरला. आपण तेच केले बघा डायरेक्टली इथे काय केलं एच के इन ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन हा न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला होता तो वरती सॉरी इथे असेल तो न्यूमरेटरला आहे तर इथे जाताना काय डिनॉमिनेटरला. ओके मग के इन ब्रॅकेट एच स्क्वेअर प्लस एच के स्क्वेअर. ओके मग नंतर काय करायचंय हा के आणि हा के काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जातील. ओके सो दिस के अँड दिस के विल गेट कॅन्सल आणि के ची व्हॅल्यू डायरेक्टली काय पुट करायची आपल्याला लिमिट के चं लिमिट काय झिरो. सो इथे पण काय होऊन जाईल झिरो इथे पण काय होऊन जाईल झिरो एच इंटू एच स्क्वेअर एच क्यूब आणि इथे काय होऊन जाईल जस्ट रिमेन इज एच स्क्वेअर. सो एच स्क्वेअर एच स्क्वेअर गेट्स कॅन्सल सो जस्ट रिमेन इज व्हॉट एच. म्हणून एफ वाय ऍट एच झिरो काय भेटलेला आपल्याला एच तो इथे नंतर पुट करणार आहे. आता एफ वाय झिरो झिरो कॅल्क्युलेट करू. मग बघा एफ वाय झिरो झिरो लिमिट के टेंडिंग टू झिरो विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणून लिमिट काय असेल लिमिट के टेंडिंग टू झिरो आणि वाय कॉर्डिनेट मध्ये के ऍड होईल म्हणजे एफ ऑफ झिरो के मायनस ओरिजिनल पॉइंट एफ ऑफ झिरो झिरो ऍज इट इज अपॉन के. मग बघा इथे काय होऊन जाईल एफ ऑफ झिरो के काय होऊन जाईल एच ची व्हॅल्यू जर झिरो पुट केली तर झिरो अपॉन के स्क्वेअर होईल म्हणजे झिरो अपॉन के स्क्वेअर पुन्हा काय होऊन जाईल झिरो. आणि एफ ऑफ झिरो झिरो ऑब्विसली काय होणार आहे एच आणि के दोघं झिरो झिरो पुट केल्यानंतर फंक्शनल व्हॅल्यू काय आपल्याकडे गिवन झिरो म्हणजे ही पण व्हॅल्यू झिरो भेटली ही पण झिरो भेटली झिरो मायनस झिरो काय झिरो झिरो अपॉन के इज झिरो अपॉन के इज व्हॉट झिरो. सो आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आपण ही पण कॅल्क्युलेट केली ही पण कॅल्क्युलेट केली. आता एफ एक्स झिरो के ला कॅल्क्युलेट करू. ओके मग एफ एक्स झिरो के बघा इथे काय होऊन जाईल पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून लिमिट एच टेंडिंग टू झिरो घ्यायचं आणि एक्स कॉर्डिनेट मध्ये काय ऍड करायचं एच म्हणजे इथे काय होऊन जाईल एफ एच के आणि ओरिजिनल पॉइंट काय झिरो के ना म्हणून एफ झिरो के अपॉन एच एज इट इज. ओके मग सेम एफ ऑफ एच के ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं ना एफ ऑफ एच के काय होतं एच के मायनस ए स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस के स्क्वेअर तो आपण इथे आणि एफ ऑफ झिरो के काय असणार आहे ऑब्विसली तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा तो कारण की एक्स ची व्हॅल्यू झिरो पुट केल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू काय झिरो पुट केल्यानंतर इथे होल टर्म न्युमरेटर काय होऊन जाईल झिरो अपॉन डिनॉमिनेटरला काय होईल झिरो प्लस हिअर के स्क्वेअर. सो वी गेट हिअर व्हॉट टोटली झिरो आणि हा न्युमरेटरला आहे तर वरती जाताना काय होईल डिनॉमिनेटरला. ओके मग बघा काय कॅन्सल होईल एच आणि एच कॅन्सल होऊन जाईल आणि लिमिट एच ची व्हॅल्यू जर झिरो पुट केलं तर इथे काय होऊन जाईल झिरो झिरो मायनस के स्क्वेअर इंटू के दिस आणि हिअर जस्ट रिमेन इज व्हॉट हा एच आणि एच कॅन्सल झाल्यानंतर एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर उरेल आणि एच लिमिट झिरो पुट केल्यानंतर झिरो प्लस के स्क्वेअर जस्ट हिअर इज के स्क्वेअर म्हणजेच काय के स्क्वेअर गेट्स कॅन्सल हिअर जस्ट रिमेन इज व्हॉट मायनस वन इंटू के दॅट इज मायनस के. आता आपण काय काय कॅल्क्युलेट करू एफ वाय एच झिरो एफ वाय झिरो झिरो एफ ऑफ एक्स झिरो के आता काय कॅल्क्युलेट करायचं जस्ट एफ एक्स झिरो
0. सो बघा मग एपेक्स 0 0 कसं येईल. एपेक्स 0 0 पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणून लिमिट इज टेंडिंग टू 0. एक्स कॉर्डिनेट मध्ये आपल्याला काय ऍड करावं लागेल, एच एफ ऑफ एच 0 ओरिजिनल पॉइंट अपॉन एच. मग बघा हा पण 0 आहे, हा पण 0 आहे, 0 मायनस 0 0, 0 अपॉन एच इज व्हॉट 0. सो आपल्याला चारही व्हॅल्यू भेटलेल्या आहे. मग आता हा फॉर्म्युला फ्रॉम 1 अँड 2. दिस इज अवर 1 अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम 1 अँड 2 वी राईट व्हॉट एफ एक्स वाय ऍट 0 0 इज इक्वल टू लिमिट एच टेंडिंग टू 0. व्हॉट इज अवर एफ वाय एच 0? एफ वाय एच 0 इज व्हॉट? एफ वाय एच 0 इज अवर एच. सो वी राईट हिअर एच मायनस. व्हॉट इज अवर एफ वाय 0 0? वी हॅव ऑलरेडी कॅल्क्युलेट इट, वी गेट हिअर 0 अपॉन एच, बिकॉज इथे एच आहे. हा काय भेटला एच, हा काय भेटला 0, हा काय भेटला, हा तर ऍक्च्युली एच आहे, म्हणजे एच अपॉन एच वी गेट हिअर 1. ओके, एफ वाय एक्स चा फॉर्म्युला काय आहे, एफ वाय एक्स 0 0 इज इक्वल टू लिमिट के टेंडिंग टू 0. याची व्हॅल्यू काय भेटली आहे, भेटलेली आपल्याला मायनस के. बघा इथे बघा मायनस के. त्यानंतर एपेक्स 0 0 काय भेटलेलं आहे आपल्याला, एपेक्स 0 0 0. सो वी राईट हिअर मायनस के मायनस 0 अपॉन के ऍज इट इज. सो वी गेट हिअर मायनस के अपॉन के, दॅट इज मायनस 1. सो वी गेट हिअर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू ऍट 0 0 इज 1, आणि एफ ऑय वाय एक्स काय भेटलेलं आपल्याला मायनस 1. दोघं इक्वल आहेत का, नाही. आणि ते शो करायचं होतं ना आपल्याला, वी हॅव टू शो दॅट एफ एक्स वाय ऍट 0 0 इज नॉट इक्वल्स टू एफ ऑ एक्स ऍट 0 0. आणि ते दोघं काय नाहीत मग, आता इक्वल नाही, ते शो करायचं होतं. सेकंड प्रॉब्लेम बघा, एक्झामाइंड दी इक्वॅलिटी, म्हणजे काय इक्वॅलिटी होल्ड होते का नाही ते तुम्ही व्हेरीफाय करा. म्हणजे एफ वाय एफ एक्स वाय अँड एफ वाय एक्स दोघं इक्वल आहेत का नाही ते व्हेरीफाय करायचे. एफ काय आपल्याकडे, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब वाय प्लस ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. ओके, सो वी राईट हिअर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब वाय प्लस ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. सगळ्यात आधी आपण एफ एक्स वाय कॅल्क्युलेट करू. एफ एक्स वाय कॅल्क्युलेट करताना आधी विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह होतो, नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ, कारण की माहिती आहे एफ एक्स वाय कसं लिहितो आपण, डॅबा अपॉन डॅबा एक्स, डॅबा एफ अपॉन डॅबा वाय, म्हणजेच काय, डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय. म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू आधी काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय कॅल्क्युलेट करतो, नंतर जे पण येईल त्याचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा, एक्स घ्यायचा. खूपच सिंपल आहे. बघा आता विथ रिस्पेक्ट टू काय घेऊ, आधी वाय घेऊ, म्हणजे एफ वाय इज इक्वल टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर वायचा डेरिव्हेटिव्ह काय जाईल, 1 एक्स क्यूब ऍज इट इज प्लस हे काय फंक्शन रेस टू फंक्शन आहे ना, म्हणजे काय होऊन जाईल ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर ऍज इट इज. नंतर एक्स वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, वाय स्क्वेअरचा 2y, 2xy. ओके, आणि 2xy काय घेतलंय, पुढे घेऊन घेतलंय, दॅट मीन्स एक्स क्यूब प्लस 2xy इन टू ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. आता एफ वाय कॅल्क्युलेट केलेला, आता त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट करू, म्हणजे काय होऊन जाईल तो एफ एक्स वाय, याचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा मग, एक्स, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल 3x² प्लस, बघा विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण, वाय घेतोय, हे पण वायचं फंक्शन आहे, हे पण वायचं फंक्शन, म्हणजे काय होईल इथे प्रॉडक्ट रूल यूज होईल. एका वेळी हा ऍज इट इज ठेवायचा याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस हा ऍज इट इज ठेवायचा याचा डेरिव्हेटिव्ह. सो 2xy चा डेरिव्हेटिव्ह काय होईल विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स चा 1 होऊन जाईल 2y ऍज इट इज, ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर ऍज इट इज प्लस 2xy ऍज इट इज, याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल मग, ई एक्स वाय स्क्वेअर, आणि एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सचा तर 1 होऊन जाईल वाय स्क्वेअर
उरेल. सो हियर वी गेट वाय स्क्वेअर. नंतर थोडस सिम्प्लिफाय केले, 3x² प्लस 2y इरेज टू एक्स वाय स्क्वेअर, नंतर काय 2xy इंटू वाय स्क्वेअर वी गेट वाय क्यूब इरेज टू एक्स वाय स्क्वेअर एज इट इज. हियर वी गेट fxy, हा काय भेटलेला आपल्याला fxy. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, fyx तो पण याच्या इक्वल्स टू भेटतोय का नाही ते आपल्याला चेक करायचंय. सो आता काय कॅल्क्युलेट करणार आहे आपण, fyx कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी काय कॅल्क्युलेट करावं लागेल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मग बघा, याचा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होऊन जाईल, एक्स क्यूबचा काय होऊन जाईल 3x² 3x² y प्लस याचा बघा काय होऊन जाईल ई एक्स वाय स्क्वेअर एज इट इज, नंतर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय, x चा 1 होऊन जाईल 1 इंटू वाय स्क्वेअर. सो वी गेट हिअर वाय स्क्वेअर. ओके, नाऊ वी हॅव फाइंड हिअर एफ एक्स, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट एफ वाय एक्स. सो वी हॅव टू टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ वाय एक्स. सो वी हॅव टू टेक पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ऑफ दिस, म्हणजे याचं काय घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. मग बघा वायचं काय होऊन जाईल 1 होऊन जाईल, म्हणजेच काय उरेल 3x² प्लस इथे काय होऊन जाईल, प्रॉडक्ट रूलचा यूज होईल, कारण की हे पण वायचं फंक्शन आहे, हे पण काय वायचं फंक्शन आहे. मग वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y ही टर्म एज इट इज प्लस वाय स्क्वेअर एज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू वाय ना, म्हणजे ई एक्स वाय स्क्वेअर एज इट इज, आणि एक्स वाय स्क्वेअरचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 2xy. मग नंतर काय केलं, थोडं सिम्प्लिफिकेशन, 3x² प्लस 2y इरेज टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 2xy² इंटू वाय वाय क्यूब इंटू इरेज टू एक्स वाय स्क्वेअर. बघा मग fxy काय भेटला आहे, 3x² प्लस 2y इरेज टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 2xy क्यूब इंटू इरेज टू एक्स वाय स्क्वेअर, आणि fy पण काय भेटला आहे, 3x² प्लस 2y इरेज टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 2x³ इरेज टू एक्स वाय स्क्वेअर इरेज टू एक्स वाय स्क्वेअर. फ्रॉम 1 अँड 2 fxy इज इक्वल्स टू व्हॉट, fyx. ओके, म्हणजे दोघं काय झाले, आपण व्हेरीफाय केलेले की दोघं इक्वल्स टू आहेत. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, आपल्याला u गिवन आहे, u काय आहे, x² इंटू टॅन इनवर्स y अपॉन एक्स मायनस y² इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. वी हॅव टू प्रूव्ह दॅट डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू x² मायनस y² अपॉन x² प्लस y² हे काय करायचं, आपल्याला व्हेरीफाय करायचंय. आपल्याला फंक्शन काय दिले, u इज इक्वल्स टू एक्स वायच्या फॉर्म मध्ये दिले. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा एक्स, म्हणजे आधी काय कॅल्क्युलेट करावं लागेल, डॅबा यू अपॉन डॅबा वाय, आणि हे जे काही येणार आहे याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे, आपल्याला एक्स घ्यायचं आहे. म्हणजे हे काय भेटणार, हे कॅल्क्युलेट कर, याच्यानंतर पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग आधी काय डॅबा यू अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, म्हणजे डॅबा यू अपॉन डॅबा वाय, आपल्याकडे यू फंक्शन गिवन आहे, त्याचा काय घ्यायचा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. मग बघा x² तर ऍज इट इज असेल, इथे काय टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. मग टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, टॅन इनवर्स वायचा विथ रिस्पेक्ट टू वाय 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर, आणि वायचा काय असतो 1 असतो, म्हणून इथे 1 येतो. ओके, सेम 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर आहे ना, म्हणजे इथे काय होऊन जाईल 1 अपॉन 1 प्लस याचा स्क्वेअर काय होऊन जाईल, वाय स्क्वेअर इंटू एक अपॉन एक्स स्क्वेअर, आणि नंतर वाय अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय, म्हणून काय उरेल, वायचं तर 1 होऊन जाईल, 1 अपॉन एक्स एज इट इज उरेल. ओके, नंतर मायनस इथे काय, हे पण वायचं फंक्शन आहे, हे पण वायचं फंक्शन आहे, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पण काय घेतोय आपण, वाय घेतोय, म्हणून काय इथे प्रॉडक्ट रूल यूज होऊन जाईल. नंतर काय, मायनस
वाय स्क्वेअर ऍज इट इज. ओके, याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, एक्स अपॉन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेतोय म्हणून मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. जर नसेल समजत तर वायला वरती नेल्यानंतर काय होऊन जाईल, एक्स वाय इनवर्स. नंतर वाय इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस वन इंटू वाय रेस टू मायनस वन मायनस वन म्हणजेच काय, मायनस वन अपॉन वाय स्क्वेअर. ओके, म्हणजे हे चालेल ना, एक्स तर ऍज इट इज म्हणजे इथे काय होऊन जाईल, एक्स मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. सो वी गेट हिअर मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर. नंतर हे मायनस साईन इथे घेतलं, ठीक आहे, टॅन इनवर्स एक्स वाय ऍज इट इज. नंतर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय, प्रॉडक्ट रूल युज केलाय. नंतर बघा पुढच्या स्टेपमध्ये, मग हा एक्स आणि हा एक्स स्क्वेअर मधला एक एक्स कॅन्सल होऊन जाईल. जस्ट रिमेन इज व्हॉट, एक्स अपॉन क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. दिस इज व्हॉट, मायनस मायनस प्लस, इथला वाय स्क्वेअर इथला वाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल. सो हियर वी गेट एक्स, इथे क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर मायनस दिस टर्म ऍज इट इज. ओके, बघा हा न्यूमरेटरला आहे तर वरती जाताना काय होऊन जाईल, इथे काय एक्स स्क्वेअर अपॉन वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सो हा वरती जाताना काय न्यूमरेटरला. ओके, म्हणजे काय होऊन जाईल, एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा आली आहे का आपली टर्म, एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सिमिलरली हा वाय स्क्वेअर न्यूमरेटरला गेल्यानंतर एक्स वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, फक्त एक्स स्क्वेअर पुढे घेतला वाय स्क्वेअर पाठीमागे, मायनस टू वाय इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. मग बघा इथे न्युमरेटर न्युमरेटर सेम आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम, न्युमरेटरचे काय आलो वरती ऍडिशन, आणि इथे एक्स ची पण टर्म आहे, इथे एक्स ची पण टर्म आहे, म्हणजे एक्स काय निघेल, कॉमन निघेल. म्हणजे इथे काय होईल, एक्स कॉमन निघाल्यानंतर एक्स स्क्वेअर, इथनं एक्स कॉमन निघाल्यानंतर वाय स्क्वेअर, आणि न्युमरेटर ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल. सो जस्ट रिमेन इज हिअर एक्स मायनस दिस टर्म टू वाय टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय. ओके, आता बघा डॅबा यू अपॉन डॅबा वाय आपण काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. नंतर काय करायचं, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय कॅल्क्युलेट करण्याचं. डॅबा यू अपॉन डॅबा वायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं, मग पुन्हा विथ रेस्पेक्ट टू एक्स, म्हणजे याचा विथ रेस्पेक्ट टू काय घ्यायचा, एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग घ्या, मग डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, वन मायनस टू वाय ऍज इट इज, याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे एक्स अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर, आणि एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय निघेल, मग एक्स तर वन होऊन जाईल, आणि जस्ट रिमेन इज व्हॉट, वन अपॉन वाय. बघा हा वाय आणि हा वाय कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे वन मायनस टू अपॉन इथे क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर होऊन जाईल, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. सो वी गेट हिअर वन मायनस टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, आणि आपल्याला नंतर काय क्रॉस प्रॉडक्ट घ्या, इथे काय भेटेल, मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस टू वाय स्क्वेअर दॅट इज मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि आपल्याला काय व्हेरीफाय करायचं होतं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, तेच आपल्याला काय मिळालेलं आहे, म्हणजे हे डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल टू व्हॉट, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍज रिक्वायर्ड. नाऊ लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस लेक्चर, इम्पॉर्टंट वन एक्झाम्पल बघा काय गिव्हन आहे, इफ एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय झेड रेस टू झेड इज इक्वल्स टू सी, शो दॅट ऍट एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू झेड. नंबर वन, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू
माइनस इन ब्रैकेट एक्स लॉग ई एक्स ब्रैकेट रेस टू माइनस वन म्हणजे काय बघा इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी डॅबा स्क्वेअर झेड म्हणजे झेडचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आधी विथ रिस्पेक्ट टू वाय कॅल्क्युलेट करा नंतर काय कॅल्क्युलेट करा एक्स कॅल्क्युलेट करा म्हणजे या टर्म मध्ये झेड जे फंक्शन आहे आपलं ते कसलं कसलं आहे एक्स आणि वायचं फंक्शन आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या आपल्याला फंक्शन काय एक्स रेस टू एक्स वाय रेस टू वाय इंटू झेड रेस टू झेड इज इक्वल टू सी गिव्हन आणि कॅल्क्युलेट बघा काय झेडचा विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या म्हणजे झेड कसलं कसलं फंक्शन आहे एक्सचं पण फंक्शन आहे वायचं पण फंक्शन आहे म्हणून ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायला लावताय आणि नंतर काय सगळ्यात आधी तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे डॅबा झेड अपॉन डॅबा वाय आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं आहे एक्स म्हणजेच काय होऊन जाईल आपलं डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय आणि इथे जे पण आपलं आउटकम असेल तिथे काय करायचंय वायची आणि झेडची व्हॅल्यू तिघं इक्वल आहेत ना म्हणजे कोणाच्या पण ठिकाणी आपण काही पुट करू शकतो इथे एक्स मध्ये सोल्युशन आलंय ना आपलं म्हणजे वायची आणि झेडची व्हॅल्यू आपण काय पुट करायची एक्स पुट करून द्यायचं हे कॅल्क्युलेट करायचं आणि वायची व्हॅल्यू पण एक्स पुट करायची झेडची व्हॅल्यू पण काय पुट करायची आपण एक्स पुट करून द्यायची आणि आपल्याला हे आउटकम मिळेल ओके आणि नंतर काय बुक मध्ये मिस्टेक आहे ओके इथे इक्वल टू करून टाकलं होतं त्यांनी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअर ही एक टर्म कॅल्क्युलेट करायची ही एक टर्म कॅल्क्युलेट करायची ही एक टर्म कॅल्क्युलेट करायची आणि तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ह्या टाईपने इक्वल्स टू काय आलं पाहिजे टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस टू अपॉन एक्स इन टू वन प्लस लॉग एक्स हे आलं पाहिजे ओके कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण ओके मग आपल्याला फक्त काय कॅल्क्युलेट करावं लागेल एक्झाम्पलसाठी सेकंडसाठी ही टर्म आणि ही टर्म आपल्याला काय करावं लागणार आहे कॅल्क्युलेट करायला लागणार ह्या दोघांपैकी कोणतं पण एक कॅल्क्युलेट केलेली तर आपण दुसरी सिमिलरली फाइंड आउट करू शकू ते एक्झाम्पलवरनं लक्षात येईलच तुम्हाला ठीक आहे तर मग आपण आपल्या पहिल्या प्रॉब्लेमकडे डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय म्हणजे काय सगळ्यात आधी डॅबा झेड अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट करावं लागणार ओके वी हॅव एक्स रेस टू एक्स इंटू वाय रेस टू वाय इंटू झेड रेस टू झेड इज इक्वल टू सी वी हॅव टू कॅल्क्युलेट डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इट इज क्लिअर दॅट झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय कारण की ते काय झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय कॅल्क्युलेट करायला लावताय म्हणजे झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय ते क्लिअर आहे मग काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन वन वी गेट मग काय लॉग अप्लाय करायचं दोघं बाजूंचा लॉग घेतला आपण लॉग अप्लाय केल्यानंतर काय होऊन जाईल मग लॉग एक्स रेस टू एक्स प्लस लॉग ऑफ वाय रेस टू वाय प्लस लॉग ऑफ झेड रेस टू झेड इज इक्वल टू लॉग सी का रिझल्ट काय सिन्स लॉग ऑफ ए बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय इथे लॉग ए बी इज इक्वल टू व्हॉट लॉग ए प्लस लॉग बी हा रिझल्ट आहे ना आपल्याकडे म्हणजे काय इथे सेपरेट होऊ शकतं आणि मध्ये काही ऍडिशन ओके मग सिमिलरली हेच मग आपल्याला माहिती आहे आताच मीम शेअर केला तर तुम्हाला आठवत असेल लॉग ऑफ एक्स रेस टू एन हा काय होऊन जायचा एन लॉग एक्स असेल लक्षात तुम्हाला जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती ऍक्टिव्ह असाल तर सो वी गेट युअर व्हॉट एक्स लॉग एक्स प्लस वाय लॉग वाय प्लस झेड लॉग झेड इज इक्वल टू लॉग सी नाऊ डिफरन्शिएट टू विथ रिस्पेक्ट टू एक्स मग आपण काय घेऊ सगळ्यात आधी झेडचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ का घेतोय ते पण लक्षात येईल तुम्हाला झेडचा विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स घेतल्यानंतर काय होऊन जाईल मग इथे काय होऊन जाईल प्रॉडक्ट रूल यूज होईल कारण की विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो इथे पण एक्स फंक्शन आहे इथे पण एक्स फंक्शन आहे एक्स एज इट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स प्लस लॉग एक्स एज इट इज एक्स डेरिव्हेटिव्ह वन प्लस इथे एक्सची टर्म नाही इथे पण एक्सची टर्म नाही म्हणजे हे काय होऊन जाईल कॉन्स्टंट होऊन जाईल आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो प्लस बघा झेड झेड इथे एक्सची टर्म नाही आहे म्हणजे झेडचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली झिरो नाही होणार कारण की आधीच आपलं क्लिअर झाले इट इज क्लिअर दॅट झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय म्हणजे झेड कसलं फंक्शन आहे एक्स फंक्शन म्हणजे इथे काय होऊन जाईल प्रॉडक्ट रूल झेड ऍज इट इज ओके लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह काय वन अपॉन झेड आणि पुन्हा या झेडचा डेरिव्हेटिव्ह डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस
लॉग झेड एज इट इज, झेडचा डेरिवेटिव काय डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स, आणि इथं काय कॉमन निघेल मग डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स. इथे बघा हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, काय उरेल वन प्लस दिस लॉग एक्स, आलंय आपलं वन प्लस लॉग एक्स प्लस हा झेड आणि झेड कॅन्सल होऊन जाईल, जस्ट रिमेन इज डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस लॉग झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स. ओके सो हिअर वन प्लस लॉग एक्स, इथनं काय कॉमन निघेल डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स, इथे काय उरेल वन, इथे काय उरेल लॉग झेड, सो वन प्लस लॉग झेड इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स. नंतर काय केलं वन प्लस लॉग एक्स ला आर एच एस ला पाठवलं, म्हणजेच काय होऊन जाईल तो मायनस वन प्लस लॉग एक्स, आणि आपल्या डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट करायचं म्हणजे ही टर्म इकडे नको, म्हणजे ही मल्टीप्लाय आहे तर इकडे जाताना काय म्हणजे डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे हा मायनस वन अपॉन वन मायनस वन प्लस लॉग एक्स अपॉन ही टर्म डिनॉमिनेटरला गेल्यानंतर वन प्लस लॉग झेड, हा काय कॅल्क्युलेट केलेला आपण डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स. बघा मग इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला म्हणजे वन प्लस लॉग एक्स आला, विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ त्यावेळी काय लिहिते वन प्लस लॉग वाय, तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता, मी सिमिलरली म्हणतोय ठीक आहे, मायनस वन प्लस लॉग वाय अपॉन डिनॉमिनेटर सेम असेल, कारण की इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतल्यानंतर एक्स आला, इथे तर झेडच होतं, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतल्यानंतर इथे पण काय असणार आहे झेडच असणार आहे, कारण की झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. ठीक आहे आता आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे डॅबा झेड अपॉन डॅबा वाय. मग पहिल्या याच्यात काय सांगितलंय त्यांनी, इथे बघा डॅबा झेड अपॉन डॅबा वाय कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायला लावलाय त्यांनी एक्स, सो आपण काय घेऊ मग डॅबा झेड अपॉन डॅबा वाय भेटलेला आहे त्याचं पार्शियल हे कॅल्क्युलेट करायचं म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्ह याचा काय घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा डॅबा झेड अपॉन डॅबा वाय काय मायनस वन प्लस लॉग वाय अपॉन वन प्लस लॉग झेड. मग बघा इथे वन प्लस लॉग एक लॉग वायचा काही संबंध नाही म्हणून आपण मायनस वन प्लस लॉग वाय ब्रॅकेटच्या बाहेर घेऊन घेतलं, इथे काय डॅबा अपॉन डॅबा एक्स वन अपॉन वन प्लस लॉग झेड. हा वन प्लस लॉग वाय काय घेतला ब्रॅकेटच्या बाहेर, कारण की विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स घेतोय म्हणून इथे एक्स ही टर्म नाही म्हणून आपण तो काय घेतला ब्रॅकेटच्या बाहेर. नंतर काय डॅबा अपॉन डॅबा एक्स अपॉन वन प्लस सॉरी वन अपॉन वन प्लस लॉग झेड, सो हिअर मायनस वन प्लस लॉग वाय, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल आपल्याला माहिती वन अपॉन झेडचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस वन अपॉन झेड स्क्वेअर इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स, तेच आहे मग मायनस वन अपॉन वन प्लस लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर, आणि लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह काय मग वन अपॉन झेड आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स, म्हणजे इथे काय होईल वन अपॉन झेड बाहेर हा मायनस मायनस काय झाला प्लस झाला वन प्लस लॉग वाय इथे आलाय. ओके वन प्लस लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर इथे, त्यानंतर डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स, डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तुम्हाला आधीच बोललो तो डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स आपण कॅल्क्युलेट करू आधी, डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स ची व्हॅल्यू डायरेक्टली इथे काय केली आपण पुट केली बाय थ्री, हे थ्री होतं ना आपलं बाय थ्री आपण पुट केली, मग काय काय होऊन जाईल बघा हे डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू व्हॉट, हा मायनस आहे ना मायनस इथे घेतला वन प्लस लॉग वाय वन प्लस लॉग एक्स अपॉन झेड एज इट इज वन प्लस लॉग झेड वन प्लस लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे यांचं काय होऊन जाईल प्रॉडक्ट, म्हणजे काय झालंय ते क्यूब. आणि बघा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय हे कॅल्क्युलेट केल्यानंतर एक्स वायची आणि झेडची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, कारण की आपलं सोल्युशन बघा एक्स मध्ये आलेलं आहे म्हणून इथे बघा इथे टर्म बघा काय आलेलं आहे ना, इथे बघा इथे इथे वायची टर्म आहे इथे झेडची टर्म आहे इथे पण झेडची टर्म आहे, म्हणजे वाय इज इक्वल्स बट एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू झेड, म्हणजे वायची आणि झेडची व्हॅल्यू काय पुट करायची एक्स पुट करून द्यायची, म्हणजे काय झालं मायनस वन प्लस लॉग वाय काय होऊन जाईल लॉग वाय काय होऊन जाईल लॉग एक्स, इथे वन प्लस लॉग एक्स ऍज इट इज, इथे झेडची व्हॅल्यू एक्स इथे काय होऊन जाईल वन प्लस लॉग एक्स क्यूब,
हाँ, वन प्लस लॉग एक्स, वन प्लस लॉग एक्स का होईल वन प्लस लॉग एक्स स्क्वेअर अपॉन एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स स्क्वेअर. म्हणजे बघा, इथे स्क्वेअरची टर्म आहे, इथे क्यूबची टर्म आहे. इथे स्क्वेअर काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे मायनस वन अपॉन एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स. आणि जर हा डिनॉमिनेटरला जर वरती घेतला तर काय होऊन जाईल, त्याचा इनवर्स होऊन जाईल. हेन्स मायनस एक्स मायनस इन ब्रॅकेट एक्स इंटू वन प्लस लॉग एक ब्रॅकेट रेस टू मायनस वन. आणि आपल्याला काय शो करायचं होतं, हे शो करायचं होतं ना, सॉरी हा आपला ई आहे, ओके, इथे ई आपला, हे शो करायचं होतं इन ब्रॅकेट. बघा इकडे एक थोडस करेक्शन होतं, आपल्याला काय शो करायचंय, एक्स इंटू लॉग ऑफ ई एक्स होल ब्रॅकेट एस टू मायनस वन. ओके, मग इथे काय भेटलं होतं आपल्याला, ही टर्म ना, मायनस वन अपॉन एक्स इंटू लॉग वन कसा असतो आपला, लॉग ई प्लस लॉग एक्स. ओके, मग यालाच कसं लिहू शकतो, मायनस वन एक्स इंटू हे काय होऊन जाईल, लॉग ऑफ ई एक्स. आपल्याला रूल माहिती आहे, लॉग ऑफ ए बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. आणि हेच वरती जाताना काय होऊन जाईल, मग वरती जाताना काय होऊन जाईल, मायनस इन ब्रॅकेट एक्स इंटू लॉग ऑफ ई एक्स ब्रॅकेट रेस टू मायनस वन. हे शो करायचं होता होतं आपल्याला. नाव नेक्स्ट, हा काय केलं, आपण पहिला प्रॉब्लेम व्हेरीफाय केलेला. ओके, आता नेक्स्ट काय आहे आपल्याला, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. काय शो करायचे, टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस टू अपॉन एक्स इन टू वन प्लस लॉग एक्स. मग बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला काय, ही टर्म कॅल्क्युलेट करायला लागेल, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. ओके, आणि आपण ऑलरेडी डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे, इक्वेशन नंबर थ्री म्हटलं होतं ना. मग याचा काय घ्यायचा, विथ रिस्पेक्ट टू थ्रीचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. आणि इथे काय, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअर. आणि डॅबा झेड अपॉन डॅबा वाय तर आपण कॅल्क्युलेट केलाय, याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा, विथ रिस्पेक्ट टू वाय, याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि ही टर्म तर आपण जस्ट कॅल्क्युलेट केलेली से, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय, ते काय आलं होतं, आपली ही टर्म आली होती ना. ओके, मग बघा, मग इक्वेशन, नाव टू कॅल्क्युलेट डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर, डिफरन्शिएट थ्री विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय घ्यायचं आहे, याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आपल्याला. मग बघा, इथे हे पण एक्स फंक्शन आहे, हे पण एक्स फंक्शन, म्हणजे यू अपॉन व्ही चा रूल लागेल ना आपल्याला. मग इथे काय होऊन जाईल, मायनस वन प्लस लॉग झेड, इथे लक्ष द्या, करून दाखवतो, मायनस ॲज इट इज वन प्लस लॉग झेड, नंतर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल, वनचा झिरो लॉग एक्सचा वन अपॉन एक्स, नंतर काय असतं, मायनस वन प्लस लॉग एक्स ॲज इट इज, नंतर काय, लॉग झेड वनचा तर झिरो, लॉग झेडचा काय, वन अपॉन झेड, नंतर काय, डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स. आणि डिनॉमिनेटरला काय, वन प्लस लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर. हे चालू आहे बघा आपलं. नाही बघ, मायनस इन ब्रॅकेट वन प्लस लॉग झेड वन अपॉन एक्स, मायनस वन प्लस लॉग झेड लॉग एक्स वन अपॉन झेड, डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स इन ब्रॅकेट वन प्लस अपॉन वन प्लस लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर काय घेतलंय, मायनस तर ॲज इट इज ही टर्म ब्रॅकेटच्या बाहेर घेतली, वन प्लस लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये काय होईल, वन अपॉन एक्स वन प्लस लॉग झेड मायनस हा वन अपॉन झेड वन प्लस लॉग एक्स आणि डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स, तो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स काय, मायनस वन प्लस लॉग एक्स अपॉन वन प्लस लॉग झेड, तो काय डायरेक्टली इथे काय केलं आपण पुट केलेला आहे. ओके, मग काय आलं, मायनस वन प्लस, इथे बघा डायरेक्टली याच्यामध्ये आपण काय पुट करतो, आता वाय विथ रिस्पेक्ट एक्स, वायच्या ठिकाणी एक्स आणि सॉरी वाय आणि झेडची व्हॅल्यू आपण डायरेक्टली काय पुट करतो, एक्स पुट करतोय.
म्हणजे मायनस वन अपॉन वन प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर वन अपॉन एक्स वन प्लस लॉग एक्स प्लस दिस इज वन अपॉन झेड आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ झेड इज इक्वल्स टू एक्स सो वी गेट हिअर हा मायनस मायनस काय झालं इथे प्लस झालेला वन अपॉन एक्स इथे काय वन प्लस लॉग एक्स वन प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि खाली पण काय वन प्लस लॉग एक्स माहित नाही काय होऊन जाईल एक लॉग एक्स कॅन्सल होऊन जाईल काय आलंय मायनस वन अपॉन वन प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर नंतर काय इथनं बघा वन प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे वन प्लस लॉग एक्स आहे ओके मग इथनं काय होऊन जाईल ही टर्म कॅन्सल होऊन जाईल इथला स्क्वेअर होऊन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे काय उरेल वन अपॉन एक्स वन प्लस लॉग एक्स इथे पण काय वन अपॉन एक्स वन प्लस लॉग एक्स म्हणजे इथली पण टर्म सेम आहे मग दोघं काय होऊन जातील कॉमन मग आपण कॉमन घेतल्यानंतर काय होऊन जाईल वन अपॉन एक्स वन प्लस लॉग एक्स आणि जस्ट इथे काय कॅन्सल नाही केले म्हणजेच काय वन प्लस वन दिस इज व्हॉट टू सो वी गेट हिअर व्हॉट मायनस वन अपॉन एक्स हा एक्स आणि हा वन प्लस लॉग एक्स हा वन प्लस लॉग एक्स आणि इथला वन प्लस लॉग एक्स कॅन्सल होऊन जाईल जस्ट रिमेन इज वन प्लस लॉग एक्स आणि हा वन प्लस वन किती झाले टू सो वी गेट मायनस वन इंटू टू मायनस टू अपॉन एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स हा काय झाला आपला डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर सिमिलरली काय म्हणू शकतो डॅबा स्क्वेअर झेड अपॉन बघा आपल्याला हा तर कॅल्क्युलेट केलेला आहे आता हा कॅल्क्युलेट करायचा ना आपल्याला सिमिलरली करतो म्हणजे डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इथे काय होईल इथे एक्सची टर्म होती ना म्हणजे इथे काय होईल मायनस टू अपॉन वाय इंटू वन प्लस लॉग वाय बट ज्यावेळी आपण वायची व्हॅल्यू काय पुट करू एक्स पुट करू तेव्हा हेच भेटणार आहे म्हणजे मायनस टू अपॉन एक्स इन ब्रॅकेट वन प्लस लॉग एक्स म्हणजे आता काय ज्या ज्या टर्म लागणार होत्या त्या त्याच इथे पुट करण्यासाठी ज्या ज्या टर्म लागणार होत्या त्या सगळ्या काय आपल्याला भेटलेल्या मग इथे काय एलएचएस कन्सिडर करू या व्हॅल्यू इथे पुट करू आणि आरएचएस शो करू ओके मग फ्रॉम फाईव्ह म्हणजे फाईव्ह कोणतं होतं आपलं हे ना डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय सिक्स अँड सेव्हन हा सिक्स आणि सेव्हन मग हे एलएचएस कन्सिडर केले आपण डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर काय भेटलेला आपल्याला डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर मायनस टू अपॉन एक्स अपॉन वन प्लस लॉग एक्स इथे काय मायनस टू एक्स आता इथे वायची व्हॅल्यू काय पुट करतोय आपण एक्स सायमल्टेनियसली पुट करतो म्हणजे एक्स इंटू एक्स काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस टू एक्स स्क्वेअर इथे डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय कॅल्क्युलेट केलेलं आहे मायनस वन अपॉन एक्स इन ब्रॅकेट वन प्लस लॉग एक्स आठवत असेल याला वरती पाठवलं होतं मग इनवर्स झाला होता तो पहिला जो रिझल्ट होता तो ओके नंतर काय डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय स्क्वेअर तो होता हा मायनस टू अपॉन एक्स इन ब्रॅकेट वन प्लस लॉग एक्स ओके सो बघा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल टू एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर सगळ्यांचे काय सेम आहे म्हणून इथे एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स ऍज इट इज इथे मायनस टू काय होऊन जाईल मायनस फोर हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस टू एक्स स्क्वेअर इथनं काय कॉमन निघेल मग इथे टू आहे इकडे पण टू आहे टू कॉमन निघाल्यानंतर काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर मायनस टू अपॉन एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स आणि आपल्याला काय करायचं होतं हे शो करायचं होतं ना टू एक्स स्क्वेअर अपॉन मायनस टू अपॉन एक्स इंटू वन प्लस लॉग एक्स अशा पद्धतीने आपण चार एक्झाम्पल बघितलेले आहेत आपण त्यानंतर आपण बाकीचे एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघू हे एक्झाम्पल व्यवस्थित प्रिपेअर करा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बाकीचे मार्क्सचे तिघं तरी इझीच होते ओके थँक्यू